पहिल्यापासून माझ्या स्वभावातच आहे ही समाजसेवा. काहीतरी करा तुम्ही. तुम्हाला जोपर्यंत होत आहे शरीर धडधाकट आहे, तुम्ही करू शकताय, जाऊ शकताय, तोपर्यंत तुम्ही काहीतरी उद्योग करा. काही परमेश्वरांनी मला खरं म्हणजे एकदम अशी दिली आहे, शरीर ही संपत्ती. माझे मी जाते, माझे त्या दुकानदारांना विचारते आणि त्याप्रमाणे माझं घेऊन मला काय मिळतं का दुसऱ्याला देणं जास्त आवडतं. मी एकटी काय करू शकते, माझ्या एकटीच्या मदतीनं काय फरक पडणार आहे. नको, आता वय झालंय. या आणि अशा अनेक सबबी वयाच्या 90 असलेल्या मालती आजी देऊ शकले असत्या, पण नाही. त्यांनी मार्ग निवडला वंचितांच्या सेवेचा. पण कसली सेवा, तर जमेल ती आणि शक्य तितकी. तांडुलांसाठी सुरखी टोपडी शिवून वाटलं असो की अनाथालयात जाऊन मायेची ऊब देणाऱ्या स्वतःच्या हाताने शिवलेल्या गोधऱ्या वाटणं असो, मालती आजींचे असे नवनवे प्रोजेक्ट सुरूच असतात. कापड खरेदी पासून ते शिवणकामापर्यंतच सर्व काम मालती आजी अगदी स्वतः पूर्ण करतात हे विशेष. गोरगरिबांना मायेची ऊब देणाऱ्या मालती आजींच्या कार्याला दैनिक प्रभातचा सलाम. माझं नाव मानती माधव दाते. मी भारतीय स्कूलला शिक्षिका होते आणि 28-29 सर्व्हिस करून मी रिटायर झाले बँगलोरसून. मी शाळेत होती आणि कोर्स मला समर्थनेची आवड आहे आणि मी शाळेतल्या गरीब विद्यार्थिनींची सुद्धा दोघी तरुणची लग्न करून दिली आणि ती सुद्धा माझ्या पदरचे पैसे खर्च करीन. आता त्या आरामात सुखात आहेत हे बघून सुद्धा मला आनंद वाटतो. त्याचं शाळेतली काही मुलं गरीब पण होती, तर आमच्या शाळेमध्ये अशी पद्धत होती की 3 महिन्याची फी जे राहिली तर मुलांची नावं काढतात, परंतु ती गरीब मुलं होती म्हणून त्यांचीसुद्धा मी फी भरली शाळेमध्ये आणि त्यांचं शिक्षण मी खंडित करू दिलं नाही. अशा तऱ्हेने माझं पहिल्यापासूनच समाजसेवेचं हे घेणं व्रत आहे ते चालू ठेवलेलं आहे. मी त्याच्यामध्ये आपल्याला मोठेपणामुळे हसायनी कधी करत नाही, पण आदल्यांना मदत करणारा माझा स्वभाव आहे आणि त्यामुळे मी या मुलांना सुद्धा शाळेतल्या मदत करत गेली. मला एक मतिमंद संस्था कळली आणि त्यांच्या मला फोटो दिसला त्या मुलांचा. ती मुलं लहान आहेत पण आई वडिलांनी तिनं त्या संस्थेत टाकलाय त्याची मला फार वाईट वाटलंय, कारण संस्थेत टाकल्यावर मुलांच्याकडे कोणते संस्थान बघणार, आईबाप रिकाम होऊ नसते. तर त्यावेळेला थंडीचे पण दिवस होते आणि म्हणून विचार केला की आपल्याला काय या मुलांसाठी करता येईल आणि म्हणून मग मी गोधडे शिवण्याचं काम केले. त्यासाठी मी साड्या सगळ्या विकत आणल्या आणि सगळ्या कॉटनच्या साड्या, सिल्कच्या किंवा सिंथेटिकच्या साड्या मी कुठल्याही वापरल्या नाही आणि कॉटनच्या साडीने ओप येते आणि म्हणून मी अशा गोधड्या त्या संस्थेला मुलांसाठी शिवून दिल्या. नंतर पुढे माझ्या मनात आलं की करोना सुरू झाला होता आणि मग करोनाच्या काळात म्हटलं आपल्याला काय करता येईल आणि म्हणून मग मी मास्क शिवान दिले. ते 800 मास्क मी शिवले आणि ते अन्नभाऊ शाखेमध्ये अंध मुलांचं शिक्षण असतं, तर तिथे ते राहुल देशमुख जे आहेत त्यांना मी भेटले आणि मग त्यांना ते मी मास्क दिले आणि त्यांनी म्हटलं ते वाटावे आपल्या विद्यार्थ्यांना, त्या विद्यार्थ्यांनी त्याचे पैसे घ्यावे, मला त्यातनं काहीही नको. आणि अशा तऱ्हेचे अंध लोकांनासुद्धा मी त्यावेळेला करोनाच्या काळात मदत केली. त्यावेळेला 20-25 रुपये मास्क विकला जात होता, पण त्याचा मी कधी विचार केला नाही. जे पैसे मिळतील त्या अंध लोकांना मिळतील याच्यात मला आनंद होता. पुढे मग नंतर असं झालं की मी पूर्वी अगदी श्रीपच्छमध्ये ससूनमध्ये म्हणजे मी अशी मदत केलेली आहे पुष्कळ. तिथे लहान मुलं निराधार आहेत हेही मला माहिती होतं आणि म्हणून म्हटलं आता त्या संस्थेमध्ये आपण परत काहीतरी द्यावं आणि म्हणून मी 100 झबरी टोपरी आणि दुपटे शिवायला प्रारंभ केला. त्यालासुद्धा मला कॉटनचाच मी उपयोग केला, कारण 10 मुलांना
पॉटर्नच पाहिजे हे माझ्या ह्याच्यामध्ये आहे. आणि त्यामुळे मग मी साऱ्या विकत घेतल्या आणि त्या विकत घेतलेल्या साऱ्या फाडून त्याच्यातनं हे प्रकार मी केले. आणि त्या आत्ता नवीन वर्षाला आहे आणि त्याच्या आधी दिवाळीला मी ते याच्यामध्ये श्रीवत्समध्ये देऊन आले. नंतर ससूणमध्ये वॉर्ड प्रसूतीगृहाचा गरिबांसाठीचा जो आहे तो बघून मी इतके चार झाले की तिथे कितके गरीब इतक्या गरीब बायका होत्या. आणि त्या जर उद्या घरी आपल्या पोरांना घेऊन गेल्या तर उद्या त्यांना दादांना काही नाही आहे अशी अवस्था होती त्या लोकांची, त्या बायकांची. आणि म्हणून मी तिथे झबली टोपली बुकती तिथे मी गेले. माझ्या एका विद्यार्थिनीने तिथे मदत केली मला, कारण आत्ता या काळामध्ये देऊन देत नाही आहेत परवानगीशिवाय. पण ती तिथे ससूरमध्ये नोकरीला होती ह्यांना ऑफिस वर्कला, आणि म्हणून तिने मग परवानगी काढली. आणि मग मी तिथे हे सर्व वाटून आले. ते वाटण्यामध्ये सुद्धा मला खूप आनंद वाटला. या कामासाठी मी जे करते तर त्याला कोणीही माझ्या घरी आरकटी करत नाही, तर त्यामुळे घरात मी कोणाजवळ पैसे पण मागत नाही, कारण मी माझी मी स्वयंभू आहे आणि त्यामुळे माझे मी पैसे खर्च करते आणि मी आणते. आणि त्या ह्याच्यातूनच माझा हा उद्योग चालू असतो, त्याच्यात मला आनंद होतो. माझ्या पहिल्यापासून माझ्या स्वभावातच आहे ही समाजसेवा, त्यामुळे मी रिटायर्ड व्हायच्या आधीच सुद्धा करत होते आणि आता नंतर जास्त, कारण आता वेळ भरपूर मिळतोय आणि त्यामुळे मला समाजसेवा केली देखील आवडते. पण रिटायरमेंटच्या काळात किंवा ज्या बायका रिकाम्या बसतात त्या सदैव पुरकूर करत असतात, वेळ जात नाही वेळ जात नाही. म्हणून मी त्यांना म्हणत असते की वेळ जात नाही तर काहीतरी करा तुम्ही. तुम्हाला जोपर्यंत होत आहे शरीर धडधाकट आहे तुम्ही करू शकताय जाऊ शकताय, तोपर्यंत तुम्ही काहीतरी उद्योग करा. म्हणजे मी शिवण करते म्हणून तुम्ही शिवण नाही करा, तुम्ही दुसरं काहीतरी करा. पण तुम्ही एंगेज राहा आणि एंगेज राहिलात तरच तुम्हाला त्याच्यात आनंद आहे. आणि नाही तर एका जाग्यावर तुम्ही जर बसलात तर पूर्ण बसलातच काय. परमेश्वराने मला खरं म्हणजे एकदम अशी दिली आहे शरीर ही संपत्ती, त्याप्रमाणे आणि लहानपणापासून सतत मला खेळाची आणि ग्राउंडची आवड आहे अगदी लहानपणापासून. म्हणजे त्या काळात माझे सायकल पण चालवत नव्हतात आणि माझे वडील ऑब्झर्वेटरीमध्ये होते. त्यांना उशीर झाला की आमच्या घरचे हेरी पाच पैसे सायकल घ्या आणि जा वडिलांना बघून ये. म्हणजे इतक्या लहान वयात मला ऑफिसमध्ये सुद्धा त्यांच्या शिमला ऑफिसमध्ये माझे वडील येत आहेत, तर तिथले सुद्धा लोक म्हणायच्या अगोदर तू का आलीस इतक्या रात्री, काय देणं काय बघायला आलीस तू वडिलांना जा तुम. म्हणजे इतक्या लहानपणापासून सायकल पोहणं हे भयंकर मी केलेलं आहे आणि त्यामुळे माझी तब्येत चांगली आहे आणि मी ते अजून करू शकते. काय आहे कुटुंबातली मोठी मुलगी ती मला सपोर्ट करत असते सारखी, पण बाकी ते यांचं लक्ष नाही, काय काय करते आणि काय नाही करते याच्याकडे त्यांचं लक्ष पण नसतं. पण मोठी मुलगी ती तिची पण समाजसेवा चालू असते आणि त्यामुळे तिला इंटरेस्ट असतो आणि त्यामुळे मग ती लक्ष देते विचारते. पण तरी सुद्धा हे तिला माहीत असलं तरी माझं तू कापडावून देतेस का काय करते हे मी कधी तिला सांगत नाही. माझे मी जाते माझं मी त्या दुकानदारांना विचारते आणि त्याप्रमाणे माझं मी घेऊन मी सकाळी उठले की पहिलं तोंड धुवून झालं की मी पहिला व्यायाम करते, कारण मी व्यायामाचीच बाई आहे. मला व्यायाम केल्याशिवाय पुढे मी सरकत नाही. तेव्हा अनुलोम विलोम भद्रिका कपालभाती हे सर्व मी सकाळी उठल्यावर आणि शिवाय हे झाले आदल्यात वेदांती व्यायाम. पण आपले खांदे गुडघे हे चांगले राहावेत त्याच्यासाठी सुद्धा, कारण माझं आयुष्य सगळं पीटीमध्येच गेलंय आणि तर त्यामुळे मी हे माझं करते. याला मला तास लागतो, एक तास झाला हा माझा व्यायाम की मग मी
आत घरात स्वयंपाकघरात जाते, मग मी माझी कॉफी वगैरे पिते, तोपर्यंत मी स्टार्टिंगही घेत नाही. मग माझ्या कामाला 9 वाजता सुरुवात करते. जर शिवणकाम असेल ना, तर ते आधी मी सगळं कटिंग करून घेते, म्हणजे 2-3 वाजेपर्यंत सगळं कटिंग होतं. आणि मग त्याच्यानंतर मी मशीनवर शिवायला बसते. मी संध्याकाळी 6-7 वाजेपर्यंत बसते. काय जेव्हा मी ह्या विचार केला की आपण हे असंच करावं, तेव्हा रविवारात म्हणजे रविवारात हे जे विद्यार्थी आहेत ते सगळे आमच्या शाळेचे, तर त्या दोघांनी आई मुलांना गाठ. आणि म्हटलं असंच मला हवं आहे, मला फुकट नको. पण तुम्ही जे डॅमेज म्हणून बाजूला टाकता, आउट ऑफ फ्रेम किंवा कुठे फाटलंय, तर असे जे असतील तेही साड्या तुम्ही मला कॉटनच्या द्या. मला एकही वस्तू फुकट हवी म्हणून मी तुमच्या दुकानात आलेली नाही, तर ते मला तुम्ही द्या. त्याप्रमाणे माझे ते दोघं विद्यार्थी आहे, ते मला दर महिना काढून ठेवायचे. मी गेले की मला ते काढून द्यायचे. आता हे पुढचं शिबाचं आहे, तर त्यावेळेला म्हटलं आता आपण अजून कोणीतरी गाठावं. आणि म्हणून मी इथे रंगवरचा दुकानी तर त्यांच्याकडे गेले आणि त्यांना मी म्हटलं की असं मला अशा पद्धतीचा डॅमेज आउट ऑफ प्रिंट अशा द कॉटनच्या साह्या तुम्ही देणार असाल तर मला त्या हव्यात. तर म्हणजे काय करणार आहात तुम्ही? तर त्यांना म्हटलं असं मी एवढं केलं आहे, आता हे माझं पुढे काम आहे. बरं म्हणजे 8 दिवस थांबा तुम्ही. म्हणजे 8 दिवस ते नाही, 10 दिवस सुद्धा थांबते. तर म्हणजे मग त्यांनी काय केलं, त्यांच्या दुकानातले 2 नोकर घेऊन तेच माझ्या घरी आले. तू म्हणजे इतकं चांगलं काम करताय, तर म्हणे तुम्हाला इथनं माझ्याकडनं न्यायचं रिक्षाने, त्यापेक्षा मीच तुम्हाला आणून देत. आणि त्याने मला 60-70 साड्या आणून दिल्या. की काही त्या साड्या कॉटनच्या साड्या होत्या, आणि म्हणून माझं तेव्हा ते जबमी टोपडी वगैरे सगळं शिवण झालं तेव्हा उभ्या साड्या होत्या. तर त्याच्यामध्ये मी आता मग लेहंगा शिवायला घेतलेले आहे. आणि ते मी असेच आदिवासी डोंगरातल्या मुली की ज्यांना कधीच हे मिळत नाही घालायला, त्या मुलींना मी हे वाचणार आहे. मला काय मिळतं का, दुसऱ्याला देणंच जास्त आवडतं. ते घेण्यापेक्षा मला आपण काहीतरी दिलं आहे, कोणाला तरी दिलं आहे, आणि त्याच्यातलं आनंद मिळतोय त्या मुलांना, की ज्यांना कधीच आयुष्यात मिळालं ना. उद्या तुम्ही टप्पुने देवा दिली, तेव्हा त्या बायका होत्या ना, त्या बायकांच्या जीवनावर जे मग आनंद होता ना. बरं काय आहे तिथे जवळजवळ ससूनमध्ये एक 500 बायकांचा तो वाव होता, पण माझं मी 100 म्हणजे अगदीच किरकोळ झालं. पलीकडच्या बायकांना म्हटलं तर आपल्याकडे येत आहेत की नाही, आपल्याकडे येत आहेत की नाही, पण त्या बायकांना जे दिलं ना, तर त्या बायकांच्या जवळच्या चेहऱ्यावरचा जो आनंद आहे ना, तो त्या पटपट पुढे पुढे मी सरकीन त्या हात पात पुढे करत होत्या. अशी परिस्थिती होती त्यांची की उद्या आपण घरी गेलो की आपल्याला पोरानं घालणार कपडेच ती गोधडा दिल्या, तेव्हा सुद्धा मुलं उड्या मारायला लागली. एकदम मुलांना जे दिलं ते मुलं उड्या मारायला